इकडे तिकडे जाऊ नका, तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्राचं शासन, महाराष्ट्राचं सरकार पूर्ण क्षमतेने तुमची काळजी घेत आहे. हे आपण करतो आहोत. जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा आपण वाढवतो आहोत. मुंबईमध्ये सुद्धा आरोग्य सुविधा वाढतो आहे, कारण मुंबईमध्ये सगळ्यांचंच लक्ष मुंबईकडे आहे, अतिरेक्यांचं लक्ष मुंबईकडे असतं, तसं या व्हायरसचं लक्षसुद्धा मुंबईकडे आहे. काय करता येईल मुंबईमध्ये? काही करू शकणार नाही, कारण मुंबईकर घट्ट आहेत, मुंबईकर सक्षम आहेत, मुंबईकर जिद्दी आहेत, आणि मुंबईकरांचं शौर्य हे अतुलनीय आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा आपण चाचणी केंद्र वाढवत आहोत. विशेषतः मुंबईत आणि इतर सर्व राज्यभरामध्ये आपण कोविडसाठी वेगळे हॉस्पिटल्स तयार करतो आहोत, फक्त आणि फक्त कोविडसाठी. रोज आपण भाजी मार्केट उघडी ठेवतो आहोत, 24 तास उघडी ठेवतो, आणि 24 तास नाही, दिवसभरती उघडी राहत आहेत. मग कशासाठी गर्दी करताय? का गर्दी करताय? आपल्या सोयीसाठी आम्ही ही वेळ वाढवून देतोय. काही अन्य देशामध्ये आणि इतर राज्यात जर का आपण बघितलं तर आठवड्यातून 1 दिवस, आठवड्यातून 2 दिवस, दिवसामध्ये 2 तास, दिवसामध्ये 4 तास, हे अशी दिली जात आहेत. आपण तर जवळपास 24 तास म्हणजे जास्तीत जास्त वेळ ही उघडी ठेवतोय. मग का गर्दी करताय? थोडंसं गर्दीत सुद्धा एक अंतर ठेवून राहा. हा शेवटी संयमाचा खेळ आहे, पेशन्स गेम ज्याला म्हणतो. ज्याचा संयम आधी तुटेल तो हारेल. कोरोना आपली परीक्षा बघतोय, एक साधा जीव तो आपली परीक्षा बघतोय, आणि त्याच्यासमोर जर का आपण गुडघे टेकले तर मग कशाला आपण शिवरायचं नाव घ्यायचं? नुसतं 4 फेसबुक लाईव्ह घेतले आणि मग असं करा तसं करा करून होत नाही हो. अंमलबजावणी कुठे होते राज्यामध्ये? तुम्ही आज प्रशासकीय पातळीवर एवढ्या चुका होत आहेत, एवढा 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 आपसामध्ये भांडणं होत आहेत, एवढी तालमेलच राहिलेला नाहीये. आणि त्याच्यामुळे आज जे हे काही चित्र तुम्हाला दिसते, मी हेही तुम्हाला सांगतो, मुंबईकरांना महाराष्ट्रकरांना खरे आकडे पण सांगितले जात नाहीये, लपवलं जाते माहिती. कारण का आज मोठ्या प्रमाणामध्ये जो करोनाचा फैलाव पसरतोय त्याबद्दल राज्य सरकार अपयशी ठरलं असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी लपवायला लागत आहेत. तर आपले आकडे जे लोक आहे वाढत आहेत ना, ह्याची कारणं आहेत. हे काय उगाच आकडे वाढताना तुम्हाला दिसत नाहीये, कधी कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही अंदाज घ्या काय वातावरण आहे तिकडे. आणि तुम्ही मला सांगा, सगळं लॉकडाऊन देशामध्ये लॉकडाऊन आहे, तरी पण आज मुख्यमंत्र्यांच्या घराच्या समोर चायवाला चहा देणारा व्यक्ती बाहेर असतो, आणि त्याच्यामुळे त्यांच्या घराला आज क्वारंटाईन करायला लागले. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आपण लोकांनी. लोकांना सांगितलं जात आहे की आमच्याकडे 2-2 महिना 6-6 महिन्याचा पुरवठा आहे, पण वाटलं जातंय का धान्य त्या पद्धतीने? लोकांना आजही सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून धान्य व्यवस्थित पद्धतीने वाटलं जात नाहीये, लोकांना धान्य मिळत नाही आहे, हे तुम्ही समजून घ्या. हे मिळत नसल्यामुळे लोकांमध्ये आज त्याच्यामध्ये विश्वासार्हता राहिलेली नाहीये, म्हणून मोठ लोक पण बाहेर. म्हणून प्रशासकीय पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अपयश झालेलं आहे. आपल्याला माहिती होतं का करोना आपल्याकडे पसरणार आहे हे सगळ्यांना माहिती होतं, कारण तसं ट्रेंड दिसत आहे. पण राज्य सरकार म्हणून प्रशासकीय पातळीवरून ज्या पद्धतीने इथे कारभार चालला पाहिजे होता, माझ्या मी सांगतो की त्या पद्धतीने कारभार चालत नाहीये, ह्याच्यामुळे आपल्या इकडे पेशंट सातत्याने वाढत आहे. केंद्राने जेव्हा जेव्हा राज्यांनी जी मदत मागितली आहे तेव्हा तेव्हा केंद्र सरकारने सगळी मदत केलेली. आज अन्नधान्याबद्दल 3 महिन्या एवढं पुरं एवढा सगळा अन्नधान्याचा साठा केंद्र सरकारने मुफत वाटायला सांगितलेला आहे, पण यांना वाटायला पण जमत नाहीये. यांना यांची यंत्रणा पण तेवढी लागलेली नाहीये. कालच अजितदादांचं स्टेटमेंट आम्हीही वाचलं, आम्हीही ऐकलं की आमच्याकडे पैसा पुरेसा आहे, आम्हाला गरज नाही, चिंता नाही. अगर पैसा सगळा आहे राज्य सरकारकडे, तर मग लोक आज का लोकांची अवस्थेकडे का लोक पाहत नाहीयेत? आज मी साधं माझ्या सिंधुदुर्ग किंवा कोकणाचे तुम्हाला उदाहरण देईन. आज आंब्याचं सीझन आहे, काजूची सीझन आहे, मासेमारींचे सीझन आहे. आज ना आंबा मार्केटमध्ये उतरतोय, ना काजूला दर भेटतोय, ना मासेमारी करण्यासाठी किनारपट्टीवर जायला मच्छीमारांना भेटतंय. आज त्यांना कोण मदत करायला येत आहे तुम्ही मला सांगा. मग हे सगळ्या गोष्टी अगर तुमच्याकडे आहेत, तुम्ही सांगताय की केंद्र जेव्हा जेव्हा मागतंय केंद्र मदत देते, पण तुम्हाला जर अंमलबजावणी करता येत नाहीये, तर मग ह्याच्यामध्ये केंद्र सरकारची कशी चूक असेल तुम्ही सांगा.